हॅलो स्टुडंट, तर आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आणलो. आत्तापर्यंत आपण केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीची असणारी डेफिनेशन पाहिली, केमिस्ट्रीच्या असणाऱ्या ब्रँचेस पाहिल्या, ओके. त्याच्यानंतर आपण मॅटर म्हणजे काय पाहिलं, मॅटरच्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. आठवतं आहे का मॅटर? त्याच्या अगोदर केमिस्ट्रीची डेफिनेशन आणि त्याच्या ब्रँचेस, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, हा आपण जो बेसिक पार्ट आहे तो छानपैकी आपण पाहिलेला आहे, ओके. त्याच्यानंतर आपण मॅटर म्हणजे काय पाहिलं, मॅटरचं असणारं क्लासिफिकेशन पाहिलं, मॅटरच्या असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहतोय. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला बाळांनो आपण फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, ओके, त्याचं असणारे जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये CGS सिस्टम, MKS सिस्टम, FPS सिस्टम, ह्याच्या सिस्टम्स आहेत त्या सिस्टम्स आपण पाहिलेल्या आहेत. इथपर्यंत आठवतं आहे का बघा. आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्येच मी लास्टला सांगितलं होतं की आपल्याला SI युनिट्स आपल्याला पाहायची आहेत. SI युनिट्स म्हणजे काय ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. आणि या SI युनिट्सचीच असणारे जे बेसिक जे बेस आहे त्याचे असणारे सिस्टमचे असणारे जे 7 बेस युनिट्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर बघा, आता आपण सुरुवातीला पाहूया SI युनिट्स म्हणजे काय. SI युनिट्स म्हणजे काय, तर इंटरनॅशनल सिस्टम युनिट्स, त्यालाच आपण SI युनिट असं म्हणतो. तर 1960 जी जनरल कॉन्फरन्स झाली, जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर, ओके, 1960 एक जनरल कॉन्फरन्स झाली वेट आणि मेजरमेंटबाबत. त्याच्यामध्ये एक प्रपोजल आलं किंवा प्रपोज केलं, काय इट प्रपोजल, रिवाइज मेट्रिक सिस्टम, जी मेट्रिक सिस्टम आहे, ओके, रिवाइज मेट्रिक सिस्टम, दॅट इज SI सिस्टम और इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टम युनिट्स असं आपण म्हणतो. लक्षात आलं, SI युनिट, इन शॉर्ट SI युनिट्स असं आपण त्याला म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टम युनिट्स, दॅट इज SI युनिट्स. मग बाळांनो, ही जी मेट्रिक सिस्टम आहे, ही जी मेट्रिक सिस्टम ही कशाशी ओरिजिनेटेड आहे, इट ओरिजिनेटेड विथ फ्रान्स, म्हणजे फ्रान्समध्ये सुरुवात हे सांगण्यात आलं. इन द लेट 18th century, 18व्या शतकामध्ये याच्याबाबत सांगण्यात आलं. याच्याबाबत म्हणजे जी मेट्रिक सिस्टम आहे त्या मेट्रिक सिस्टमबाबत सांगण्यात आलं, कुठं, फ्रान्समध्ये. मग नंतर काय झालं, तर इज अ मोर कन्व्हिनियंट फॉर, म्हणजे ही आणखी सोपी कशी होईल हे पाहण्यात आलं. आणि मग डेसिमल सिस्टम जे आहे, डेसिमल सिस्टम, ती डेसिमल सिस्टम सांगण्यात आली. आणि मग लेटर बेस्ड ऑन एन कॉमन मेट्रिक सिस्टम दी इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट वॉज इस्टॅब्लिश्ड. आणि मग त्याच्यानंतर काय करण्यात आली, ही जी आपली इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स आहे ती इंटरनॅशनल सिस्टम युनिट सांगण्यात आली, ओके. याच्या खोलात जाण्याचं काय आपल्याला ते काही विचारत नाहीत, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून ते मी सांगितलं या ठिकाणी, ओके. मग आता आपण बघूया हे जे युनिट्स आहेत, SI युनिट्स, ही जी SI सिस्टम आहे याचे असणारे 7 बेसिक युनिट्स आहेत की जे आपल्याला वापरावी लागतात, आपल्या कायम आपल्याला ती वापरावी लागतात. एक बेसिक युनिट्स आहेत ती 7 बेस युनिट्स आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. युनिट, त्याचा असणारा सिम्बॉल, त्याचा असणारा SI युनिट आणि त्या SI युनिटचा असणारा सिम्बॉल, एवढं आपल्याला पाहायचं आहे, ओके. या 7 युनिट्सलाच आपण फंडामेंटल युनिट्स असं देखील म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल युनिट्स असं देखील आपण त्याला म्हणतो. मग कोणकोणते आहेत ते 7 फंडामेंटल युनिट्स, या ठिकाणी मी मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलेलं होतं, आता पण आपण ते बघूया. याच्यामध्ये बघा, पहिला आहे लेन, देन मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लास्टला आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. मग बाळांनो, जे पहिले लेंथ, जे बेस्ट फिजिकल क्वांटिटी आहे ती कोणती आहे, लेंथ आहे. या लेंथचा सिम्बॉल आपण वापरतो स्मॉल एल, ओके. आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ आपण कशामध्ये मोजतो, लेंथ इन मीटर, म्हणजेच त्याचं SI युनिट काय आहे, मीटर, लेंथचं SI युनिट मीटर. आणि या मीटरचा असणारा सिम्बॉल आहे
स्मॉल लेटर एम. लक्षात आलं? फर्स्ट फंडामेंटल युनिट आहे लेंथ. लेंथ आपण मोजतो कशामध्ये? मीटरमध्ये, नाहीतर कशानं मोजतो म्हणलं नाही, लगे म्हणसाल पट्टीनं. लेंथ, लेंथ आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. ओके, आणि त्याचं त्या एस आय युनिटचं जे सिम्बॉल आहे ते काय आहे? स्मॉल लेटर एम. ओके, लक्षात आलं? एखादा आता तुम्हाला सांगितलं की रूमचे बाबा लांबी मोजा, तर तुम्ही काय नसते मोजणार, मग त्याला युनिट, युनिट महत्वाचं आहे का नाही? त्याच्या पुढं काय तर लावावं लागेल की ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, काय लावणार मग? तर ते काय असतं? लेंथ इन मीटर. ओके, फॉर एक्झाम्पल रूमची एखाद्या तुम्हाला लांबी मोजायला सांगितली, ओके, तर ती लांबी किंवा फळ्याची लांबी तुम्हाला मोजायला सांगितली, मोजली, नुसतीच म्हणणार आहे का सर 15 आहे, 15 काय मीटर, पुढं काय किलोग्रॅम, ग्रॅम, तर काय लिहितो आपण? मीटरमध्ये आपण ते युनिट त्या ठिकाणी आपण वापरतो. म्हणजे लेंथचं युनिट काय आहे? मीटर. आणि त्याचं त्या मीटरचा असणारा जो सिम्बॉल आहे तो स्मॉल लेटर एम. देन नेक्स्ट आहे मास. ओके, मास, मास म्हणजे जे मास आहे ते मास आपण कशामध्ये मोजतो? किलोग्रॅममध्ये, आहे का नाही? दुकानला जर तुम्ही गेला साखर द्या म्हणणार, पण किती साखर द्या, आहे का नाही? नुसतं साखर द्या, एक पिशवी साखर द्या म्हणून चालतंय का, किंवा एक तांब्या भरून साखर द्या म्हणून चालतंय का? चालत नाही. अगोदर होतं तसं, आहे का नाही? माप असायचं आणि तेवढ्याच मापाचं काय द्यायचं? तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल. त्यावेळेस ज्यावेळेस काय शिक्षणाचा कुठं पत्ता नव्हता त्यावेळेस तसं असायचं, एक डोबळमानानं माप असायचं. पण आता तसं करून चालेल का? नाही. म्हणजे आता दुकानात गेलं की तुम्हाला काय म्हणावं लागतंय? एक किलो साखरच द्या, एक किलो गहूच द्या, आहे का नाही? म्हणजे काय आलं? युनिट किती महत्त्वाचं आहे बघा, किलोमध्ये आहे, का नाही? त्याचा रेटसुद्धा कशावर असतो? किलोमध्ये असतो. म्हणजे त्या ठिकाणी ते एस आय युनिट्स त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागतंय. कशाला? मासला. मास, मासचं सिम्बॉल आहे स्मॉल लेटर एम, आणि त्याचं एस आय युनिट आहे किलोग्रॅम. आणि किलोग्रॅम आपण ते कशानं रिप्रेझेंट करतो? के जी. ओके, किलोग्रॅम इन के जी. देन नेक्स्ट आहे टाईम. ओके, टाईम, टाईम हा आपण कशाचा सिम्बॉल? स्मॉल लेटर टी. आता टाईमचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आहे का नाही? टाईम कशामध्ये सांगतो आपण? टाईम इन सेकेंड. ओके, सेकंदामध्ये, मिनिट, सेकेंड, हावर. ओके, त्याच्यामध्ये एस आय युनिट्स काय आहे? सेकेंड. आणि त्याचा सेकेंडचा असणारा जो सिम्बॉल आहे तो एस, स्मॉल लेटर एसनं ते काय करतो आपण? रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट फंडामेंटल युनिट आहे क्वांटिटी, इलेक्ट्रिक करंट. ओके, इलेक्ट्रिक करंट हा जो इलेक्ट्रिक करंट आहे, हा इलेक्ट्रिक करंट हा आपण रिप्रेझेंट करतो आयने. ओके, पण मोजतो कशामध्ये? एम्पियर. ओके, इलेक्ट्रिक करंट इन एम्पियर, एम्पियरमध्ये तो आपण काय करतो? मोजतो. आणि याचा असणारं जे एस आय, या एस आय युनिटचा जो सिम्बॉल आहे तो आहे कॅपिटल लेटर ए. मी आपण काय करतो? तो रिप्रेझेंट करतो. आता हिचा भाग तुम्हाला फिजिक्समध्ये येतो बघा, एम्पियरचा, आहे का नाही? एम्पियर, तर पूर्ण तुम्ही एम्पियर असं लिहिता का? नाही. करंट कशामध्ये आपण सांगतो? एम्पियरमध्ये सांगतो. त्या ठिकाणी हे तुम्हाला आवश्यक आहे. देन नेक्स्ट आहे टेम्परेचर. ओके, टेम्परेचर, टेम्परेचर आपण कशाने रिप्रेझेंट करतो? केल्विन. ओके, टेम्परेचरचा सिम्बॉल टी, टी, कॅपिटल टी, आणि ते रिप्रेझेंट आपण करतो म्हणजे मोजतो कशामध्ये? केल्विन. तसं आपण टेम्परेचर केल्विन, डिग्री सेल्सियस, फॅरियंट हे आपण टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो. पण त्याचं एस आय युनिट काय आहे? केल्विन. ओके, केल्विनमध्येच आपण काय करतो? टेम्परेचर सांगतो. आणि या केल्विनचा असणारा सिम्बॉल के, असं आपण ते रिप्रेझेंट करतो टेम्परेचर. आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एखाद्या, समजा तुम्हाला एखादा सॅम्पल दिला किंवा काय एखादं सोल्युशन दिलं, त्याचं असणारं तुम्हाला बॉइलिंग पॉईंट काढा म्हटलं. ओके, बॉइलिंग पॉईंट आला, पण तो बॉइलिंग पॉईंट कशामध्ये सांगणार तुम्ही? एकतर डिग्री सेल्सियस, फॅरियन किंवा केल्विन, पण त्याचं एस आय युनिट्स काय आहे? केल्विन. म्हणजे तो कशामध्ये सांगावा लागणार तुम्हाला? केल्विनमध्येच सांगावा लागणार. फॉर एक्झाम्पल तुमचा बॉइलिंग पॉईंट आला 18 डिग्री सेल्सियस. ओके, थर्मोमीटरवर डिग्री सेल्सियसमध्ये थर्मोमीटर असतो, तर त्याचं लगेच कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करावं लागतं? केल्विनमध्ये करावं लागतं. 18 प्लस 273. ओके, आणि मग ते कशामध्ये आपण सांगतो?
केल्विन मध्ये त्या ठिकाणी सांगतो. देन नेक्स्ट आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स तर आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल लेटर एन नी, पण अमाउंट ऑफ सबस्टन्स सांगताना तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मध्ये ते काय करावं लागते सांगावा लागतो. आणि मोल्स हे काय आहे मग त्याचं सबस्टन्स असणार एस आय युनिट आहे. आणि त्या मोल्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण फक्त मोलनी एम ओ एल, तो काय या मोलचा असणारा सिम्बॉल आहे का नाही. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला पुढं येणार आहे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायला. देन नेक्स्ट पुढचं फंडामेंटल क्वांटिटी आहे युनिट ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ही जी ल्युमिनस इंटेन्सिटी आहे ही ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कोणत्या याने दाखवतो आय व्ही, त्याचा काय सिम्बॉल आहे कॅपिटल आय आणि खाली हाऊस व्ही लिहायचं. आणि ही जी ल्युमिनस इंटेन्सिटी आहे ही आपण रिप्रेझेंट करतो कॅन्डेलाने कॅन्डेला ओके. आणि ह्या कॅन्डेलाचा सिम्बॉल आहे सी डी. कॅन्डेला फार कुठं आपल्याला हे येणार नाही पण बऱ्यापैकी आपण याचा वापर करतोय ल्युमिनस इंटेन्सिटी हे देखील फिजिक्समध्ये तुम्हाला येईल. तर हे जे आहेत हे आहेत सेवन फंडामेंटल युनिट्स ऑर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज असं आपण त्याला म्हणतो. विथ काय पाहिलं आपण एस आय युनिट या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत याचा असणारा सिम्बॉल याच्या असणारे एस आय युनिट्स आणि त्या एस आय युनिट्सचे असणारे सिम्बॉल्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. छानपैकी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि या फंडामेंटल क्वांटिटीज तुमच्या पाठच असल्या पाहिजेत ओके. आणि हे वहीमध्ये राईट डाऊन करा. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज. तर बघून आता नेक्स्ट पॉईंट आपण आता पाहतोय फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे मास अँड वेट. मास अँड वेट आता याच्यामध्ये लिहून घेण्यासारखं काय नाही फक्त जस्ट आपण डिस्कस करू. मास अँड वेट जनरली तुम्हाला माहिती आहे जर एखादी आपण सबस्टन्स जर घेतला तो सबस्टन्स आपण त्याचं जर वेट आपण केलं तर ते वेट आपण कशामध्ये सांगतो एस आय युनिट म्हणजे किलोग्रॅममध्ये आपण सांगतो. पण बाळांनो याच्यामध्ये काय फरक आहे बघा, जर मास आपण जर इथं वजन केलं आणि त्याची पोझिशन बदलून दुसरीकडे जरी वजन केलं तर मासमध्ये त्या सब्जेक्टच्या किंवा एखाद्या मॅटरच्या मासमध्ये काहीसुद्धा बदल होत नाही. पण त्याचं जर आपण वेट जर आपण केलं वेट इथं आपण वेट केलं आणि पुन्हा नंतर तिचं जर चंद्रावरती जर वेट केलं किंवा स्पेसमध्ये जर वेट केलं तर मात्र काय होणार आहे त्या ठिकाणी वेट चेंज होणार आहे. का होतं रे बाळांनो असं, तर वेट म्हणजे इथं पृथ्वीवरती जर आपण अर्थवरती जर त्याचं वेट केलं तर त्याच्यावरती काय ऍक्ट असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी काय असतो ऍक्ट असतो. म्हणून वेट व्हेरीज विथ पोझिशन चेंज इट्स पोझिशन. त्याची जर पोझिशन जर चेंज केली किंवा ते जर इथं आणि दुसरीकडे जर चेंज आपण तपासून पाहिलं तर वेट बदलेल पण मास काय राहणार आहे तेच राहणार आहे. मास बदलणार नाही आहे वेट त्या ठिकाणी काय होणार बदलणार. मग हे जे वेट आहे किंवा मास आहे ते आपण काय करतो कशामध्ये एस आय युनिट किलोग्रॅममध्ये आपण घेतो. आणखी बारीक स्केलमध्ये घ्यायचं म्हटलं तर काय करतो किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅममध्ये आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजेच एक किलोग्रॅम असेल तर ते आपण काय सांगतो वन के जी इज इक्वल टू 100 ग्रॅम ऑर इट इज 10^3 ग्रॅम असं आपण ते लिहितो. वन के जी वन किलोग्रॅम म्हणजेच हे किती असतं 1000 ग्रॅम 1000 ग्रॅम. आणि तेच आणखी आपण स्मॉल स्केलवर लिहायचं म्हटलं तर काय करतो 10^3 ग्रॅम 10^3 ग्रॅम असं आपण त्या ठिकाणी काय करतो लिहितो. हे म्हणजेच काय असतं 1 kg असतं. हे म्हणजे काय 1 kg आहे ओके. फक्त आपण त्या ठिकाणी एस आय युनिट किलोग्रॅममध्ये आपण सांगायचं म्हणून काय म्हणतो 1 kg ओके. इट इज 1000 ग्रॅम ऑर 10^3 ग्रॅम असं आपण त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट करू शकतो. देन पुढची प्रॉपर्टी आहे बाळांनो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लेंथ. लेंथ ही जी लेंथ आहे ती आपण पाहिलेली आहे केमिस्ट्रीमध्ये. जर लेंथ जर आपल्याला एक्सप्रेस करायची असेल तर कशा कशाची आपण करू शकतो ॲटॉमिक रेडियस आहे वेव्हलेंथ आहे
त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, हे का नाही, आणखी असे बरेच तुम्हाला सांगता येतील की ज्या ठिकाणी आपल्याला लेंथ एक्सप्रेस करावी लागणार आहे. आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ कशामध्ये आपण एक्सप्रेस करतो, मीटर, मीटरमध्ये, हे का नाही. आपण सुरुवातीलाच हे फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या, त्याच्यामध्ये लेंथचं असणारं जे एस आय युनिट आहे ते काय सांगितलं होतं, मीटर, हे का नाही. मग आणखी जर आपल्याला कन्व्हिनियंट, आणखी जर आपल्याला स्मॉल स्केलमध्ये जर जायचं झालं तर नॅनोमीटर, पिकोमीटर हे आपण पाहू शकतो, एन एम, पी एम, ओके. वन नॅनोमीटर इज इक्वल टू 10^9 meter ऑर 1 picometer इज इक्वल टू 10^-10 meter असं आपण ते कन्व्हिनियंट करून आणखी आपण ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण सांगू शकतो, ओके. हे फक्त जे असं बेसिक आहे, याच्यावरती विचारण्यासारखं काय नाही, फक्त माहिती असावी म्हणून आपण ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला सांगतोय. नेक्स्ट आहे बाळांनो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम, ओके, हा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय ए 3-dimensional ऑब्जेक्ट, ओके. त्या ऑब्जेक्टचं असणारे 3-dimensional आहे म्हणजे त्यानं किती स्पेस अक्वायर केलाय त्याच्यावरून तो आपण काय करतो, व्हॉल्यूम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. आणि हा जो व्हॉल्यूम आहे याचं असणारं जे एस आय युनिट आहे व्हॉल्यूमचं ते काय आहे, मीटर क्यूब, असं त्या ठिकाणी त्या व्हॉल्यूमचं असणारं एस आय युनिट आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल 1 liter असं जर व्हॉल्यूम आपल्याला सांगायचं झालं तर आपण काय करतो, 1 liter इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, 1 dm³. 1 dm³ म्हणजेच किती, 1 liter. 1 liter म्हणजेच 1 dm³ म्हणजेच 1000 ml. 1000 ml म्हणजेच किती असतं, 1 liter असतं. आणि म्हणजेच ते किती असतं, 1000 cm³ म्हणजेच 1 liter. आणि 1000 cm³ म्हणजेच काय, 10 cm × 10 cm × 10 cm इज इक्वल टू 1 liter, दॅट इज 1000 cm³. आणि त्याचंच युनिट मग आपण काय म्हणू शकतो त्यालाच, मीटर क्यूब असं त्याचं काय करू शकतो आपण, एस आय युनिट त्या ठिकाणी सांगतो, कशाचं, व्हॉल्यूमचं, ओके. कोणकोणते फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, पहिल्यांदा मास आणि वेट पाहिलं, लेंथ पाहिली, व्हॉल्यूम पाहिलं. आता याच्यामध्ये आता हा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम मोजण्यासाठी आपण बघा, जर लॅबमध्ये तुम्ही गेल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की व्हॉल्यूम मोजण्यासाठी वेगवेगळे ग्रॅव्हिटेशनल फ्लास्क का असतो, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क का असतो, ओके, ब्युरेट असतं, पिपेट असतं, याच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, व्हॉल्यूम त्या ठिकाणी त्या एखाद्या सोल्युशनचा व्हॉल्यूम त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता किंवा मोजू शकता. सोल्युशनचा म्हणतोय बरं का, ग्रॅव्हिटेशनल फ्लास्क, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क असेल, ब्युरेट असेल, पिपेट असेल, ओके, त्या ठिकाणी त्याच्यानुसार तुम्ही तो मोजू शकता. त्याच्यावरती मार्किंग असतं, त्यानुसार तो व्हॉल्यूम तुम्ही सांगू शकता, ओके. मग हा व्हॉल्यूम कशामध्ये असतो, सेंटीमीटर cm³ असेल किंवा मीटर क्यूबमध्ये असेल. ज्यावेळेस तुम्ही आता टायट्रेशनचं प्रॅक्टिकल करताय, टायट्रेशनचं प्रॅक्टिकल करताना रिडिंग्स असतात, ब्युरेटमधलं सोल्युशन किती खाली गेले, अप्पर मार्क, लोअर मार्क, आता ते डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त आपण याच्या रिलेटेड बघू. समजा ते रिडिंग 10 असेल तर फक्त 10 म्हणत नाही तुम्ही, काय म्हणता, 10 cm³ असं ते त्या ठिकाणी युनिट तुम्हाला ते लिहावं लागतं. आणि लास्टला काय करता तुम्ही, तिन्हीचा कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग तिन्हीचं करून, तिन्हीचे बेरीज करून तीन त्याला भागल्यानंतर लास्टला CBR काढता आणि तो CBR आलेला आहे त्याला युनिट काय देता, cm³, म्हणजेच काय देते त्या ठिकाणी असतो, मीटर क्यूब, थोडक्यात ते काय त्याचं, SI युनिट्स त्या ठिकाणी तुम्ही ते सांगता, लक्षात येते. देन नेक्स्ट आहे डेन्सिटी. ही जी डेन्सिटी आहे बाळांनो, ही जी डेन्सिटी कशी काढतो आपण, डेन्सिटी, डेन्सिटी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरावा लागतो आपल्याला, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, एखाद्या सबस्टन्सची किंवा मॅटरची असणारी जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय करता, फाइंड आउट करता, डेन्सिटी काढता. मग या डेन्सिटीचं असणारं जे एस आय युनिट आहे, डेन्सिटीचं असणारं एस आय युनिट काय सांगता येईल रे, डेन्सिटीचं एस आय युनिट काय सांगता येईल, डेन्सिटी म्हणजेच काय सांगतोय आपण, मास अपॉन
वॉल्यूम. मग बघा मास, मासचा असणार काय एसआय युनिट, मास आपण कशामध्ये सांगतो किलोग्रॅम, आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब म्हणजे काय असणार आहे केजी पर मीटर क्यूब. असं कशा सांगू शकता तुम्ही, डेन्सिटीचं जे असणार एसआय युनिट आहे ते तुम्ही सांगू शकताय डेन्सिटी. देन नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर, आता टेम्परेचरचं बघानो, टेम्परेचर कशामध्ये सांगतो आपण एसआय युनिट्स केल्विनमध्ये, आणखी कशामध्ये डिग्री सेल्सिअसमध्ये फॅरनहाइटमध्ये आपण काय करू शकतो टेम्परेचर सांगतो. केमिस्ट्रीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर टेम्परेचर मोजण्यासाठी आपण काय वापरतो थर्मामीटर वापरतो. थर्मामीटरवरती रिडिंग 0 degree Celsius to 100 degree Celsius थर्मामीटर आपला असतो. मग डिग्री सेल्सिअसमध्ये घेऊन आपण प्लस 273 केलं की काय होतं केल्विनमध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं, आणि ते जे टेम्परेचर आहे ते आपण काय करतो केल्विनमध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो टेम्परेचर. ओके, ह्या आहेत 5 फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, त्याचं असणार आपण एसआय युनिट सांगितले, आणि आपल्याला कशा पद्धतीनं त्या उपयोगात आणायचे त्या या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. आतापर्यंत जे आहे ते एवढं झालं बेसिक. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट लॉज आपल्याला इथून पुढच्या लेक्चरला पाहायचे आहेत. ओके, आता या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एकदा तुम्ही बघा पुस्तकामध्ये, लेक्चर आपलं पाहायचं लक्षात येतंय का पाहायचं, लिहायचं असेल तर पुस्तकामधले ते राईट डाऊन करा. हे काही एवढे इम्पॉर्टंट नाही, त्याच्यामुळे मी याचं नोट्स इथं काय राईट डाऊन केलेलं नाही, जस्ट ते सांगितलेत कोणत्या आहेत त्या आणि त्याच्यामध्ये काय काय असतं. आता इथून पुढे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कोणता, जे लॉज आहेत केमिकल लॉज ते आपल्याला पाहायचे आहेत. ते मात्र तुमचे ज्या दिवशी होतील त्या दिवशी परफेक्ट पार्टच करायचे, त्या दिवशी आता मी सांगतो तुम्हाला कसं काय काय करायचं ते. इथपर्यंत झालेला पार्ट लक्षात आला असेल असं कन्सिडर करू. ओके, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. थँक्यू.